सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार स्थगित झालेल्या सत्तावीस टक्के ओबीसीच्या आरक्षणाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या जागा ज्या आहेत त्याची निवडणूक जी आहे ती आज निवडणूक आयोगानं अठरा जानेवारीला जाहीर केलेली आहे त्या जागा आता ओपन कॅटेगरीतनं होणार आहे त्या जरी ओपन कॅटेगरीत झाल्या तरी ओबीसीचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता ह्या सगळ्या जागा ज्या आहेत त्या ताकदीनं लढलेशिवाय राहणार नाहीत हा एक दुसरा मुद्दा असा आहे की बाकीचे राहिलेले त्र्याहत्तर टक्के जे आहे त्याच्यामध्ये एस सी एसटी वगळता जी त्रेपन्न टक्के ओपन कॅटेगरीसाठी ज्या आहेत त्या ओपन कॅटेगरीमध्ये ओबीसीना जागा अर्ज भरायची संधी जी आहे त्यांच्या हातून गेलेली आहे कारण त्यांना एक आशा होती की सुप्रीम कोर्ट जे आहे ते हा सत्तावीस टक्के जागा जे आहेत आपल्या बाजून निकाल लागेल पण तसं झालं नाही आणि त्यामुळे तीच संधी त्यांची गेलेली आहे आणि निवडणूक आयोगाने जे आहे त्या निवडणूक आयोगाने ही निवडणूक आता एकवीस डिसेंबरची स्थगित करावी ती पुन्हा अठरा जानेवारीला करावी आणि त्यामध्ये सुद्धा ज्या ओपन कॅटेगरीच्या त्रेपन्न टक्के जागा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ओबीसी संधी द्यावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती निवडणूक आयोगाने करणार आहे निवडणूक आयोग तशा प्रकार निर्णय घ्यावा व ओबीसीचा घटनात्मक अधिकार आहे की ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा अर्ज भरण्याची संधी जी आहे ती त्यातून गेलेली आहे ती त्यांना परत मिळवून द्यावी अशी एक मागणी मी त्या ठिकाणी करणार आहे दुसरं असं आहे की हा जो सगळा ओबीसीच्या आव्या खेळखंडोवर झालेला आहे ते भाजप तेवढं जबाबदार आहे आणि महाविकास आघाडी सरकार तेवढं जबाबदार आहे भाजपचा कार्यकर्ता अध्यादेशात स्थगित आणतो आणि आज भाजपचे नेते निवडणूक आयोगाला भेटत आहेत की तुम्ही निवडणुका पुढे ढकला म्हणून जर निवडणुका पुढे ढाकण्याची खरंच इच्छा असेल महाराष्ट्र असाची तर महाराष्ट्राचे निमिजिएटली पॅन्डेमिक ऍक्ट डिक्लेअर करू शकतं आणि ह्या निवडणुका पुढे ढकलू शकतं पण महाराष्ट्र सरकारची तशी इच्छा असेल असं वाटत नाहीये फक्त थातूर मात्र फक्त निवडणुका पुढे घ्या म्हणून सांगायचं तर अशा प्रकारे जी फसवणूक जी आहे त्या महाराष्ट्रात सुरू आहे आणि या सगळ्याच्या विरुद्ध या शासनाच्या विरुद्ध आणि केंद्राच्या विरुद्ध आम्ही आक्रोश मोर्चे जे आहे ते सोमवारी वीस तारखेला सगळ्या जिल्हाधिकारी काढणार आहोत सत्तावीस तारखेला विधानसभेवरती आम्ही धरणे आंदोलनाचा कार्यक्रम जो आहे तो आम्ही या ठिकाणी केलेला आहे कुठल्याही परिस्थिती जी आहे या दोन्ही सरकाराचा निषेध करायला आहोत थोडासा